नमस्कार, मी वंशिता जाधव आणि आपण पाहताय स्वराज लाईव्ह। अरे बापरे, शिवथर गळीला आढळली रस्त्यात गळी। महाराष्ट्राचे धार्मिक स्थळ असलेल्या शिवथर गळीला जोडणाऱ्या पुलाचे आणि रस्त्याचे काम चालू आहे। हा रस्ता शिवथरगळ बस स्टॉप ते गळीच्या मुख्यद्वारापर्यंत नव्याने बनवण्यात आला आहे। मात्र मे महिन्याच्या अखेरीस बनवण्यात आलेल्या रस्त्याला आतून गळी सदृश्य पोकळी निर्माण झाली असून त्या ठिकाणी समर्थ भक्तांचा मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते। अशा निकृष्ट दर्जाचे काम करून घेणाऱ्या अधिकाऱ्यावर काही कार्यवाही होणार की नाही असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत। महाड विधानसभेत आमदार भरतशेड गोगावले यांनी हजारोंचा निधी मंजूर करून आणला आहे, मात्र ठेकेदार आणि अभियंते मिळून कोटींच्या कामाची माती करताना दिसत आहेत। या ठेकेदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही केली पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।